आज आपण मधुमेहाचा काही वेगळा अँगलने विचार करूया. प्रत्येक घरामध्ये आज अशी स्थिती आहे की एक मधुमेह रुग्ण आहे. मधुमेह तज्ज्ञांबरोबर इतर डॉक्टरांची सुद्धा आपल्याला विविध कारणांसाठी मदत घ्यावी लागते. बऱ्याचदा काही रुग्ण स्वतःहून सेल्फ मेडिकेशन, ज्याला आपण म्हणतो काउंटर ओव्हर द काउंटर मेडिकेशन्स घेतात आणि त्या मेडिकेशन्समुळे ओव्हर द काउंटर मेडिकेशन्समुळे स्वतः केलेल्या उपचारांमुळे किंवा काही अनावधानाने घेतलेल्या औषधांमुळे आपल्या मधुमेहावर विपरीत परिणाम होऊ शकतो. सगळ्यात कॉमन गोष्ट जी आम्ही आत्ता पाहतो याच्यामध्ये असं दिसतं की काही लोक वेदनाशामक औषधं घेतात आणि ही वेदनाशामक औषधं आपल्या मधुमेहाच्या औषधांबरोबर इंटरॅक्ट करतात, त्यामुळे मधुमेहाची औषधं जास्त काळ रक्तामध्ये राहून एकदम साखर कमी होण्याची शक्यता असते, त्यामुळे हॉस्पिटलमधील जीवावर बेतू शकतं. दुसरं कारण, ह्या वेदनाशामक औषधांमुळे सुद्धा आपल्या किडनीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. जे मधुमेह बऱ्याच काळात 5 वर्ष 7 वर्षापेक्षा जास्त काळ औषधं घेत आहेत आणि ज्यांची साखर कंट्रोल नाही अशा लोकांमध्ये किडनीवर हळूहळू परिणाम सुरू झालेला असतो आणि यात वेदनाशामक औषधांमुळे त्याच्यावर विपरीत परिणाम झाल्यामुळे किडनीचं काम कमी होणे आणि डायलिसिसची वेळ येऊ शकते. तेव्हा खबरदारी म्हणून वेदनाशामक औषध घेताना आपल्या मधुमेह तज्ज्ञांना भेटून त्याच्यानंतरच ही औषधं घ्यायची. दुसरी गोष्ट की ज्यावेळेला आपण काही मार्केटमध्ये आलेली विविध पेय, ज्याला आपण कोल्ड्रिंक्स म्हणूया किंवा दुसऱ्या प्रकारची कुठली द्रव्य असतील, ती घेताना अतिशय काळजी घेणं आवश्यक आहे. कारण ही औषधामध्ये असलेले केमिकल्ससुद्धा आपल्या शरीराबरोबर रिॲक्ट होऊ शकतात आणि त्याचे दुष्परिणाम आपल्या किडनीवर, मेंदूवर आणि नर्वस होऊ शकतो. धन्यवाद. आजच्या काळात मधुमेह हे खूप पसरलेलं दिसतं. मधुमेह हा एक प्रकारचा कॉम्प्लेक्स आजार आहे की जेणेकरून त्यामध्ये अनेक सिस्टीम्स आहे इन्वॉल्व्ह होतो. डायबिटीस हा दोन प्रकारे प्रामुख्याने दिसतो, एक टाईप 1 डायबिटीस आणि एक टाईप 2 डायबिटीस. टाईप 1 डायबिटीस हा बेसिकली बीटा सेल्स, हे जे इन्सुलिन निर्माण करणाऱ्या पेशी आहेत, त्यांच्या पूर्ण नष्ट झाल्यामुळे होतो. अशा लोकांना, या रुग्णांना इन्सुलिनच द्यावा लागतं. दुसऱ्या प्रकारचा टाईप 2 डायबिटीस जो आहे, जो इन्सुलिन सिक्रिशन आहे परंतु ते कमी पडतं आहे, त्याला इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात किंवा मुळातच इन्सुलिन कमी स्त्राव घेत असतो, याच्यामुळे टाईप 2 डायबिटीस हा होतो. ही एक कॉम्प्लेक्स प्रक्रिया आहे. इतरही कारणं डायबिटीसची आहेत, जसं जेनेटिक अनुवंशिकरित्या येणारा डायबिटीस ज्याच्यामध्ये मुळातच बीटा सेल्सची संख्या कमी झाली किंवा त्यांची क्षमता कमी झाली, आणि इतर कारणांमुळे जसं व्हायरल फीवर झाला, मिझल्स ज्याला आपण कांजणे म्हणतो, त्यासारखा काही आजार झाला लहानपणी, तर ह्या आजारामुळे त्या बीटा सेल्सवर परिणाम होऊन अशा प्रकारचा डायबिटीस लहानपणीच येऊ शकतो, ज्याला ज्युवेनाईल डायबिटीस असं म्हटलं जातं. इतर डायबिटीस अल्कोहोल, इतर ग्रंथींचा आजार याच्यामुळे होणार असतो, ज्याला सेकंडरी डायबिटीस असं म्हटलं जातं. आज आपण मधुमेह, जीवनशैली आणि व्यायाम याविषयी थोडंसं जाणून घेऊ. मधुमेह होणाऱ्या पेशंट्समध्ये, मग ते टाईप 1 असतील किंवा टाईप 2 असतील, आहार हा फार महत्त्वाचा आहे आणि आहारामध्ये त्याची जी काही वर्गवारी केलेली आहे, ती साखर किती असावी, चरबी किती असावी आणि प्रोटीन्स किती असावी, याचं एक प्रकारचं ऑब्झर्वेशन्स म्हणूया किंवा एक प्रोटोकॉल किंवा गाईडलाईन्स अशी तयार केलेली आहे. त्यामध्ये आपल्या आहारामध्ये 50% साधारण साखर, म्हणजे साखर ॲक्च्युली साखर नव्हे तर ज्याला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स म्हणतात, स्टार्च बेस्ड अशी घ्यावेत. 15-20% प्रोटीन्स हवेत आणि 15-20% फॅट्स हवेत. मग आता हे कसं डिस्ट्रीब्यूट करणार? तर आपलं जे अख्खं धान्य आहे, ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, सोयाबीन, मूग, जवस आणि मका, हे अख्खं धान्य आहे. हे धान्य आपण उकळून खाऊ शकतो, ज्याला मोड आपण खाऊ शकतो, किंवा ज्याला आपण चपाती म्हणूया, चपातीच्या ऐवजी भाकरी खाणं, ज्या दोन धान्य एकत्र करून ती भाकरी घ्यावी, म्हणजे कॅलरी कंटेंट आपला कमी होतो. आपल्या जेवणामध्ये 2-3 फळं असणं अत्यंत आवश्यक आहे. एक पूर्ण प्लेट भरून आपल्याला सॅलड घेणं गरजेचं, त्यात गाजर, मुळा, कांदा, काकडी, टोमॅटो, कोबी, शिमला मिरची अशा प्रकारचं सॅलड, ज्याने आपल्याला पोटात फायबर जाईल
आणि रक्तात कोलेस्ट्रॉल त्याच्यातनं शोषलं जाणार नाही, त्याचबरोबर आपलं वजन सुद्धा कमी होईल. या पद्धतीनं इतरही काही गोष्टी आपल्या गरजेच्या आहेत. आहाराबरोबरच व्यायामाची अत्यंत आवश्यकता आहे. व्यायाम कसा करावा? तर रोज आपल्याला 40 मिनिटं ते 60 मिनिटाचा व्यायाम करणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला यामध्ये व्यायामामुळे घाम आला यायला हवा. 40 मिनिटं चालणे, सायकलिंग करणे किंवा पोहणे हे यातले व्यायाम आहेत. आज आपण डायबिटीज ही इमर्जन्सी सेवा इमर्जन्सी आजार आहे का याबद्दल आपण पाहूयात. मूलतः डायबिटीजसाठी इन्सुलिनची गरज असते आणि ह्या काही पेशंट्समध्ये इन्सुलिन हा डोस चालू असतो. त्याच्यासाठी गोळ्या आहेत, पण जे पेशंट्स इन्सुलिनवर असतात त्याच्यामुळे इमर्जन्सी होऊन शरीराला आणि कायमचा अपाय होऊ शकतो. याच्यामध्ये इन्सुलिन खूप जास्त होणे, जेणेकरून साखर खूप कमी होणे आणि त्या हायपोग्लायसिमामुळे मेंदूला होणारा अपाय किंवा शारीरिक नुकसान, ज्याच्यामध्ये जखमा होऊ शकतात, आपल्याला कुठल्याही प्रकारचा अपघात होऊ शकतो. दुसरं म्हणजे साखर खूप जास्त वाढल्यामुळे जिथे आपण इन्सुलिनचा डोस चुकवला किंवा इन्सुलिन खूप कमी गेलं, तर ह्या लोकांमध्ये साखर वाढून अतिदक्षता विभागात ॲडमिट करायची वेळ येऊ शकते, ज्याला डायबिटिक किटोएसिडोसिस असं म्हटलं जातं किंवा हायपोरॉस्मोलर कोमा असं म्हटलं जातं. या दोन्ही कारणांमध्ये खूप शरीरातलं पाणी कमी होतं आणि साखरही खूप वाढली जाते आणि त्याच्याकरता अत्यावश्यक सेवा म्हणून ह्या पेशंट्सना हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात ॲडमिट करावं लागतं. त्यामुळे अशा लोकांनी इन्सुलिनचा डोस व्यवस्थित घेणे, त्या त्यावेळेला त्यांच्या डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करणे, ज्यावेळेला इन्सुलिनची गरज जास्त आहे म्हणजे जसं आता काही ताप निर्माण झाला, फीवर झाला, ज्याला आपण म्हणतो व्हायरल फीवरची आता सध्या साथ चालू आहे, अशा प्रकारचे काही गोष्टी झाल्या तर ताबडतोब आपल्या डॉक्टरांना भेटून त्याप्रमाणे इन्सुलिनचा डोस आणि साखर कंट्रोल करणे हा त्याच्यावरचा उत्तम उपाय आहे.